नमस्कार मित्रांनो, या अपडेटनुसार TET अनुत्तीर्णांसाठी अखेरची संधी, जानेवारी महिन्यात TET परीक्षा घेण्याचे संकेत मिळत आहेत मित्रांनो. आणि काय आहे बातमी ते आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे की राज्य शासनाने नुकतेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शाळांमध्ये 13 डिसेंबर 2013 नंतर नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना मार्च 2019 नंतर TET उत्तीर्ण झाले नाही तर कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामाजिक हिताचा विचार करून या शिक्षकांना उत्तीर्ण होण्यासाठी एक अखेरची संधी देण्याचा विचार शासन करत आहे. त्यानुसार येत्या जानेवारी 2019 मध्ये TET परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी 1 ते 8वीच्या प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी TET उत्तीर्ण असणे बंधनकारक केले. त्यासाठी राज्य सरकारने 13 डिसेंबर 2013 नंतर नियुक्ती झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 3 संधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापूर्वीच 2015 केंद्र सरकारने 4 वर्ष मुदतवाढ दिली होती. त्यामुळे राज्य सरकारने दिलेली 3 संधींची मुदतवाढ केंद्र सरकारच्या धोरणाशी विसंगत असल्याचे आढळून आले. त्यामुळे राज्य सरकारने निर्णयात बदल केला आणि नवीन परिपत्रक काढले. नव्या निर्णयानुसार राज्य सरकारने 2013 नंतर अल्पसंख्याक शाळांसह इतर शाळांमध्ये मार्च 2019 पर्यंत सेवेत असलेल्या शिक्षकांना TET उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर TET उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचा आदेश सरकारने दिला. राज्य परीक्षा परिषदेतर्फे 15 जुलै रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे येत्या 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय जगताप यांनी दिली आहे. आणि आणखी पहा राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष काय सांगतात. TET अनुत्तीर्ण शिक्षकांसाठी जानेवारी महिन्यात आणखी 1 TET परीक्षा घेण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. शासनाची परवानगी मिळाली की राज्य परीक्षा परिषदेमार्फत TET परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि यानुसार मित्रांनो, एक शेवटची संधी, जे सध्या संस्थावर जॉईन झालेले आहेत किंवा इतर ठिकाणी शाळांवर शिक्षक जॉईन झालेले आहेत पण TET उत्तीर्ण नाहीत, त्यांना ही शेवटची संधी आहे की ते जानेवारीची परीक्षा TET परीक्षा देऊन त्या परीक्षेमध्ये पास होऊ शकतात. मित्रांनो, असं हे शिक्षक भरती संबंधी हे अपडेट होतं. आणि अशाच अपडेटसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रश्न मतं प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. बाय.